आज आपण आलेलो आहे पंढरपूरमध्ये. भीमा नदी म्हणजेच चंद्रभागा नदीच्या काठावरती वसलेलं हे गाव आहे पंढरपूर. हे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर आपला प्रवास चालू झाला आहे कोल्हापूरपासून पंढरपूरपर्यंत. तर बाय रोड अंदाजे 213 किलोमीटर, 225 किलोमीटरची वाट आहे. अंदाजे 4.5-4.75 तास लागतात जायला. पण जर थांबत थांबत जायचं असेल तर बाय रोड आपल्याला 5-5.25 तास लागतात अंदाजे. घे की कुठला पण लेन बघून आता चालू नाही हा म्हटलं होतं. इथनच बघ आधी कुठलं चालू आहे. ती गाडी कुठे जाते बघ. सगळे बंद आहेत. काय विषय. पहाटे 4:30 वाजलात. 2:30 वाजता पोचलो आम्ही पंढरपूरमध्ये. ठरवलेल्या वेळेपेक्षा खूप लवकर पोचलो ॲक्च्युली. पहाटे लवकरच दुकानदारांची गडबड असते. दुकानाच्या दारात सगळ्या वस्तू सजवायची. तर या दुकानाच्या दारात प्रसाद, पूजेचं जे काही सामान आहे, हळद, कुंकू, तर हे खूप छान पद्धतीने यांनी मांडून ठेवलेलं आहे. सकाळचं वातावरण आहे. हे दर्शनासाठी अनेक लोक आलेली आहेत. गर्दी होती ॲक्च्युली. दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही पंढरपूरला गेलो होतो तर सुट्टीमुळे गर्दी जास्त होती. हे आम्ही जिथं राहिलो होतो हे ठिकाण मंदिरापासून अंदाजे 5-10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. वे टुवर्ड्स एस टी स्टँडवरती असं ऐकलं होतं की एका हॉटेलमध्ये जेवण चांगलं मिळतं आहे. तर त्यासाठी आम्ही एस टी स्टँडवरती चाललो आहे नाश्ता करण्यासाठी. हे एस टी स्टँडचं लोकेशन आहे. जवळच आहे अगदी मंदिरापासून. एस टी स्टँड फार अंतर नाही आहे. सो फायनली आम्हाला ते हॉटेल सापडलं आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरामुळं हे जे ठिकाण आहे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे, म्हणजेच प्रसिद्ध आहे. तर दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास इथं भरपूर भाविक येतात वारी करण्यासाठी व विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी, व तेही पायी चालत येतात. घोडागाडी इकडे खूप पाहायला मिळतात. घोडागाड्या उज्ज्वला सेतू इकडून रांग आहे. हे रांग जी आहे ही दर्शनासाठी जात आहे. तर भर दिवाळीत आम्ही गेलेलो त्यामुळं गर्दी जी आहे ही प्रचंड होती ॲक्च्युली. सुट्ट्या असल्यामुळं दिवाळीच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांची संख्या ही खूप होती. तर इकडे एक बोर्ड लिहिला आहे की हार, फुले, प्रसाद व कुठल्याही वस्तू देवाला अर्पण करण्यासाठी मंदिरात घेऊन येऊ नका, कारण कोरोनाचं संकट चालू आहे त्यामुळे मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारची वस्तू, फुलं काहीच घेत नाही आहेत. तर त्यासाठी सक्त मनाई आहे. इकडे रांगेमध्ये जाण्यासाठी ॲक्च्युली मोबाईल पण अलाउड नाही आहे. मोबाईल आपल्याला बाहेर मोबाईल लॉकरमध्ये ठेवावा लागतो. 5 रुपये पर मोबाईल चार्जेस असतात. तर मोबाईल लॉकरला ठेवूनच आतमध्ये दर्शनासाठी जायला लागतं. ही दर्शनासाठीची रांग आहे. आम्ही दर्शनासाठीच्या रांगेत उभारलो आहे. रांग ॲक्च्युली अंदाजे 6 किलोमीटर अंदाजे लांब आहे. तर इथून पुढे मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे रेकॉर्डिंग मंदिरामध्ये चालणार नाही आहे. तर मोबाईल बाहेर लॉकरमध्येच ठेवून जायला लागतो. कोरोनामुळे अर्थातच सगळीकडे मास्क विक्री चालू आहे. तर लाईन चालली आहे. आम्ही पुढे चाललो आहे दर्शन रांगेमधून. हा पत्रा ॲक्च्युली एक गोष्ट आहे या पत्र्याची. जे काही व्यसन असेल
आपलं लोक व्यसन करतात, तंबाखू खातात, तर जे काही व्यसन आहे, जी काही नशा आहे ती जर सोडायची असेल तर मनात एक संकल्पना करून लोक ती जे काही व्यसनाची वस्तू आहे ती या पत्रावरती टाकतात आणि तिथून पुढं ते व्यसन कधीही करणार नाही असं मनात संकल्प धरतात. तर खूप श्रद्धेनं लोक ही प्रथा खूप वर्षापासून पाळत आलेली आहे. ही दृश्य आहेत चंद्रभागा नदीवरची. अंदाजे 4 ते 5 वाजताच्या आसपासचं हे रेकॉर्डिंग आहे. गर्दी बघू शकताय. ही चंद्रभागा नदी आहे. चंद्रभागा नदी दुसऱ्या गावामध्ये गेल्यावरती नाव बदलते. ते पंढरपुरामध्ये वर्षातून 4 एकादश्यांना 4 यात्रा भरतात. चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. तर त्यातलं आषाढी एकादशी जी आहे ही खूप मोठ्यानं होते. तर या एकादशीला लाखो भाविक सहभागी होतात. रात्रीचं हे वातावरण आहे. समोर एक मठ आहे. तर रात्रीच्या वेळी वारकरी मंडळी इकडं राहतात. तर ज्यावेळी नदीला पाणी कमी असतंय तर त्यावेळी ही नदीकाठची जी जागा आहे ही भजन कीर्तन यासाठी वारकरी मंडळी वापरतात. तर खूप समाधानी आणि खूप शांत वातावरण आहे नदीकाठचं रात्रीच्या वेळी. पंढरपूरच्या मंदिराला एकूण 8 प्रवेशद्वार आहेत, म्हणजेच 8 एंट्रन्स आहेत. तर त्यातलं पूर्वेच्या साईडला जे प्रवेशद्वार आहे त्याला नामदेवांचं नाव दिलेलं आहे. आणि क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत असंही म्हणतात. तर हे जे ठिकाण आहे ज्ञानेश्वर दर्शन मंडळ या ट्रस्ट आहे इथं. आणि समोरच मंदिर दिसतं आपल्याला. दररोज हजारो लाखो भाविक आपल्या मनात इच्छा घेऊन अगदी श्रद्धेने माऊलींच्या दर्शनासाठी येतात. तर सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. हे प्रसाद आहेत. प्रसादाच्या अशा पुड्या मिळतात इथं. बाकी खरेदीच्या इतर वस्तूही मिळतात इथं. भांड्यांचं दुकान आहे. माऊलींचा आशीर्वाद म्हणून आम्ही काही भांडी घेतलेली आहेत, खरेदी केलेली आहेत. आणि माऊलींच्या खूप छान छान मूर्त्या मिळतात इकडं. देवघरातलं जे काही सामान आहे, समई, बाकी देवघरातल्या इतर वस्तू ह्या सगळ्या इकडं मिळतात. तर कसा वाटला हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर कोरोनाचं संकट असल्यामुळे पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या पायावरती डोकं ठेवून नमस्कार करायला नाही मिळाला, ती संधी नाही मिळाली. थोड्याशा अंतरावरून दर्शन झालं, पण पुढच्या वेळी ही संधी मिळवायची नक्कीच आम्ही प्रयत्न करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.